तर मुंबईतनं एक मोठी बातमी, ती म्हणजे मुंबई महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 100% हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। अंमलबजावणी त्वरित लागू होणार असल्याची माहिती समोर आली आहे। 100% हजेरीबाबत परिपत्रक काढण्यात आले आहे। 55 वर्षांवरील आजारी कर्मचाऱ्यांना मात्र यातून सूट देण्यात आलेली आहे। मुंबई महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 100% हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। या 100% हजेरीबाबत एक परिपत्रक काढण्यात आलेले आहे, याची अंमलबजावणी त्वरित लागू होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। मात्र 55 वर्षांवरील आजारी कर्मचाऱ्यांना मात्र यातून सूट देण्यात आलेली आहे। इतर सर्व कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना 100% हजर राहण्याचे आदेश हे देण्यात आलेले आहेत। मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे। त्या पार्श्वभूमीवर प्रशासनावरील ताण देखील वाढत चालला आहे, त्यामुळे आता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 100% हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत। याबाबत त्वरित अंमलबजावणी लागू होणार आहे। त्याचबरोबर आता 100% हजेरीबाबतचं एक परिपत्रक काढण्यात आलेलं आहे। मात्र 55 वर्षांवरील आजारी कर्मचाऱ्यांना या आदेशातून सूट देण्यात आलेली आहे। मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे, त्यामुळे आता मुंबई महापालिकेवरचा ताण देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। त्यामुळे आता हा आदेश लागू करण्यात आलेला आहे। 100% हजेरीबाबत एक परिपत्रक काढण्यात आलेलं आहे, त्यानुसार आता महापालिकेच्या सर्वच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 100% हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। कोरोनाचा संसर्ग हा 55 वर्षांवरील नागरिकांना मोठ्या प्रमाणात होतो आणि हीच बाब लक्षात घेता यातून 55 वर्षांवरील आजारी कर्मचाऱ्यांना सूट देण्यात आली आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत गोडसे। प्रशांत, मुंबई महापालिकेने एका परिपत्रकाद्वारे हे आदेश दिले आहेत की अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आता 100% हजर राहावं लागणार आहे, काय सांगाल? गेल्या आपण अनेक दिवसापासून बघतोय की राज्यामध्ये सर्व जास्त कोरोनाग्रस्तांची संख्या ही मुंबईत पाहायला मिळते आणि या मुंबईमध्ये अनेक ठिकाणी झोपडपट्टी भाग असो त्या भागामध्ये त्याचं प्रमाण जास्त आहे। त्यामुळे निश्चितच जे महापालिकेचे कर्मचारी असो किंवा अधिकारी असो यांच्यावरती जे महापालिकेचे जो पहिला परिपत्रक होतं ज्यामध्ये 20% कर्मचारी हजर राहिले तरी चालत होते, मात्र त्या राहिलेल्या जे उपस्थित राहिलेले कर्मचाऱ्यांवर ताण येत होता आणि यामध्ये अनेक कर्मचारी आपल्याला कोरोनाग्रस्त पॉझिटिव्ह देखील आढळल्याच्यावर समोर माहिती येते। त्यामुळे महापालिकेने काल एक परिपत्रक काढून अशी माहिती परिपत्रक काढले की त्यात स्पष्ट म्हटलेलं आहे की कर्मचाऱ्यांना आणि जे अधिकारी महापालिकेचे त्यांना 100% हजेरी लावणं गरजेचं असणार आहे। हे याची अंमलबजावणी ही त्वरित होणार आहे आणि या कोण दिरंगाई करेल तर त्याला पहिले समन्स बजावलं जाईल, त्यानंतर कारवाई केली जाणार आहे। त्यामुळे आता प्रत्येक महापालिकेचा कर्मचारी असो तो चौथ्या श्रेणीत दाखल होऊया तिसऱ्याला कंपल्सरी आता 100% महापालिकेला हजेरी महापालिके हजेरी लावणं गरजेचं असेल। आणि दुसरा महत्वाचा विषय यात त्यांनी जे 55 वयाचे जे कर्मचारी किंवा अधिकारी असेल त्यांना यातनं सूट दिली असेल, ज्यांना डायलिसिस आहे, डायबिटीस आहे, बीपीचा आजार आहे त्यांना देखील यामध्ये सूट दिली जाणार आहे। त्यामुळे निश्चितच आता महापालिकेने जे परिपत्रक निघालंय त्यामुळे आता मुंबईतील महापालिकी कर्मचाऱ्यांना आता कंपल्सरी 100% हजर लावणं गरजेचं असणार आहे। नक्कीच प्रशांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर आता मुंबई महापालिकेच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 100% हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत।